बघा संसद हा टॉपिक प्रीमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा गणसंख्येवरती किंवा जे नंबर्स आहेत म्हणजे राज्यसभेत किती सदस्य लोकसभेत किती सदस्य मग राज्यसभेत नॉमिनेट केलेले किती असतात तर या गोष्टींवरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रीमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत जास्त करून प्रीमध्येच ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर बघा पहिल्यांदा राज्यसभेबद्दल डिटेल माहिती जाणून घेऊ तर बघा राज्यसभेचाच हा प्रश्न होता ज्याला आपण वरिष्ठ सभागृह असं सुद्धा म्हणतात आणि ह्याला द्वितीय सभागृह असं सुद्धा म्हणतात आता का बरं द्वितीय सभागृह म्हणतात कारण लोकसभेमध्ये डायरेक्ट लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात पण राज्यसभेमध्ये लोकांनी डायरेक्ट निवडलेले प्रतिनिधी नसतात म्हणून ह्याला थोडा सेकंडरी दर्जा आहे आणि ह्याला द्वितीय सभागृह म्हणतात आता राज्यसभेच्या सभासदांची संख्या किती असते तर याबद्दल आपल्या घटनेच्या ऐंशीव्या कलमामध्ये सांगितलेलं आहे काय आहे तर राज्यसभेची सभासद संख्या ही अडीचशे एवढी असेल म्हणजे दोनशे पन्नास इतकी असेल त्यातले दोनशे अडतीस हे निर्वाचित सदस्य असतील तर राहिलेले बारा सदस्य हे भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील आता नियुक्त केलेले म्हणजे हे नॉमिनेट केलेले असतील कोण नॉमिनेट करणार तर भारताचे राष्ट्रपती आता नॉमिनेट कसं करणार तर जे वेगवेगळ्या फील्डमधले तज्ज्ञ लोक आहेत तर यांना राष्ट्रपती नॉमिनेट करत असतात राज्यसभेच्या उमेदवारांची पात्रता काय असावी तर हे आपल्या घटनेच्या चौऱ्याऐंशीव्या कलमात सांगितलेलं आहे आता हे पात्रता काय सांगितली आहे तर पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा दुसरं म्हणजे त्याच्या वयाची तीस वर्ष पूर्ण झालेली असावी आणि तिसरं म्हणजे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीला मान्य असाव्यात तर असे तीन पात्रता घटनेच्या चौऱ्याऐंशीव्या कलमामध्ये सांगितलेल्या आहेत आता ह्यांची निवडणुकीची पद्धत कशी असते राज्यसभा सदस्यांची तर राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही भारताच्या नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते आणि ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून ती एक अप्रत्यक्ष पद्धत असते ठीक आहे म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण डायरेक्ट लोकांनी निवडून दिलेले सदस्य जे असतात तर हे लोकसभेमध्ये जातात नागरिकांकडून निवडलेले सदस्य पण राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही भारतीय नागरिकांकडून डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली केली जाते ओके okay, म्हणजे प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून हे राज्यसभेचे सदस्य निवडले जातात ठीक आहे आता कार्यकाल काय असतो यांचा तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे त्याच्यामध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद हे निवृत्त होत असतात आणि तेवढेच सभासद हे त्यांच्या जागी नव्याने निवडले जातात आणि ह्याचा जो कार्यकाल असतो सभासदांचा तर तो सहा वर्षाचा असतो पण जर एखाद्या सदस्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कुणाकडे देतो तर लक्षात ठेवा राज्यसभेचा सदस्य हा स्वतःचा राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो ठीक आहे तर बघा आयोग ना बऱ्याच वेळा ह्या व्यक्तीचा राजीनामा तो कुणाकडे देतो किंवा ह्या ह्या फील्डमधला की ह्या व्यक्तीचा राजीनामा तो कुणाकडे कर देत असतो तर असं विचारतं जसं की उपराष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो कुणाकडे देणार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला द्यायचं असेल तर ते कुणाकडे देणार न्यायाधीशाला द्यायचं असेल तर तो त्यांचा राजीनामा कुणाकडे देणार तर असे बरेच प्रश्न आयोगाने यापूर्वीसुद्धा विचारले इथून पुढे सुद्धा विचारू शकतात म्हणून हे लक्षात ठेवा आता बघा ह्याच्या राज्यसभेच्या बैठका किंवा अधिवेशन किती व्हायला पाहिजे याबद्दल राज्यघटनेच्या कलम पंच्याऐंशी पोटकलम एकमध्ये मध्ये सांगितलेलं आहे काय आहे तर या कलमानुसार बघा राष्ट्रपती हे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची पाहिजे तेव्हा अधिवेशन बोलवतो पण या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे राष्ट्रपती हे सभागृहाच्या अधिवेशन बोलू शकतं पण कमीत कमी एका वर्षात दोन वेळा तरी अधिवेशन व्हायला पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणसंख्या या गणसंख्येवरती सुद्धा आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो आता कुठल्याही सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेली मिनिमम सभासदांची संख्या म्हणजे असतं गणसंख्या आता आयोग काय करतो ना डायरेक्टली गणसंख्या म्हणजे काय तर किती असते वन टेन्थ एवढी असते असं विचारत नाही सोपा जर प्रश्न विचारायचा असेल तर असं विचारू शकतात पण सध्या राज्यसभेची गणसंख्या किती आणि लोकसभेची गणसंख्या किती तर अशा टाईपचा प्रश्न आयोग विचारत असतो गणसंख्या म्हणजे काय हे आत्ता मी सांगितलं तर बघा राज्यसभेची गणसंख्या ही वन बाय टेन म्हणजे एक दशांश एवढी निर्धारित केलेली आहे वन आता वन बाय टेन म्हणजे काय तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं की राज्यसभेचे दोनशे पन्नास सदस्य असावेत असं आपल्या घटनेत सांगितलेलं आहे दोनशे पन्नासच्या वन बाय टेन म्हणजे कमीत कमी पंचवीस सदस्य राज्यसभेमध्ये अधिवेशन चालवण्यासाठी किंवा कामकाज करण्यासाठी कमीत कमी पंचवीस सव्वीस सदस्य तिथं असायला पाहिजे त्याला म्हणतात गणसंख्या ठीक आहे आता राज्यसभेच्या सभापतीबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ तर बघा यांच्याबद्दल घटनेच्या एकोणनव्वदव्या म्हणजे एटी नाईन्थ कलममध्ये सांगितलेले आहे तर या एकोणनव्वदाव्या कलमानुसार भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता इथे बघा हे जरी पदसिद्ध अध्यक्ष असले तरी सुद्धा ते राज्यसभेचे सभासद नसतात त्याच्यामुळं सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या उपराष्ट्रपतींना नसतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा परंतु आता इथे परंतु म्हणजे एक्सेप्शन आलं आणि एक्सेप्शन आयोगाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतात परंतु शंभर वे कलम जे आहे तर ह्याच्यानुसार जर समान मतं पडली असतील तेव्हा आपलं निर्णायक मत हा उपराष्ट्रपती देऊ शकतात ओके म्हणजे काय तर जे कॉमन जनरल जे वोटिंग असतं त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती हे वोटिंग करू शकत नाहीत कारण ते राज्यसभेचे सभासद नसतात पण ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरीसुद्धा पण जर कुठल्याही एखाद्या एखाद्या विधेयकावरती वगैरे जर वोटिंग होत असेल जर इक्वल इक्वल दोन्ही ग्रुपमध्ये जर वोटिंग पडले असेल त्यावेळी जे निर्णायक मत आहे तर ते उपराष्ट्रपती देऊ शकतात असं कुठं सांगितलंय तर शंभरव्या कलममध्ये सांगितलेलं आहे उपाध्यक्षांबद्दल सांगायचं राज्य राज्य तर राज्यसभेतून निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते ठीक आहे आय होप तुम्हाला राज्यसभेबद्दल सगळे पॉईंट डिटेलमध्ये समजले असतील मला माहिती आहे की पहिल्या प्रश्नामध्ये थोडा जास्त वेळ जातोय पण हे सगळेच मुद्दे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत तर आता आपण लगेच लोकसभेबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊयात तर बघा आपल्या लोकसभेची जी निर्मिती आहे ना ही ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवरती करण्यात आलेली आहे लोकसभेत सभासदांची संख्या किती असावी तर हे घटनेच्या एक्क्याऐंशीव्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या एकविसाव्या घटनादुरुस्तीनुसार घटक राज्यांच्या सभासदांची संख्या ही पाचशे पंचवीस तर केंद्रशासित प्रदेशांची सभासद संख्या ही वीस एवढी करण्यात आलेली आहे परंतु लोकसभेत मॅक्झिमम पाचशे बावन्न इतके सभासद सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पण बघा डिव्हिजन कसं केलेलं आहे पाचशे तीस हे घटक राज्यातून आलेले असतील वीस केंद्रशासित प्रदेशातून आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळालं नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे बघा हा जो मुद्दा आहे ना ह्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या एकतीसाव्या घटनादुरुस्तीमधला तो रिसेंटली वगळण्यात आलेला आहे ओके हे जे अँग्लो इंडियनची जे मुद्दा आहे तर हा आता कॅन्सल केलेला आहे सध्याच्या मोदी सरकारने तर हा जे चेंज आहे हा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवावा लागणार आहे ठीक आहे तर हे पाचशे बावन्नचं डिव्हिजन कसं झालेलं आहे पाचशे तीस घटक राज्यातून आणि वीस केंद्रशासित प्रदेशातून हे आपल्याला इथे माहिती पाहिजे आता लोकसभेसाठी पात्रता काय आहे तर ह्याची पात्रता घटनेच्या चौऱ्याऐंशीव्या कलमामध्ये सांगितलेली आहे आता ही पात्रता काय सांगितली आहे पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा दुसरं म्हणजे त्याच्या वयाची पंचवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि तिसरं म्हणजे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असावेत आता इथे बघा आत्ताच आपण राज्यसभेच्या पण पात्रता बघितल्या लोकसभेच्या पण जेव्हा जेव्हा तुम्ही राज्यसभा लोकसभेचा अभ्यास करणार तेव्हा तेव्हा एक टेबल फॉर्म करून त्याच्यामध्ये दोन भाग करायचे आणि कंपेरेटिव्ह स्टडी करायचा असं जर तुम्ही केलं तर एक्झाममध्ये तुम्हाला तो टेबल ॲज इट इज तुम्हाला आठवायला सोपं जाईल आता आपण बघितलं होतं की राज्यसभेची पात्रता काय होती त्याच्यामध्ये पहिला आणि तिसरा मुद्दा इथे सुद्धा सेम आहे फक्त एक्सेप्शन आहे तो म्हणजे वयाची अट तर बघा लोकसभेमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि राज्यसभेत हे तीस वर्ष पूर्ण झालेली असावीत असं तिकडं पात्रता होती आता इथे लोकसभेमध्ये निवडून यायची पद्धत काय आहे का तर बघा आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका होतात जे की आता दोन हजार चोवीसमध्ये होणार आहेत तर हे प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने लोकसभेचे सदस्य निवडले जातात आता लोकसभेचा कार्यकाल बघू राज्यसभेचा आत्ताच आपण बघितलं सहा वर्षाचा कार्यकाल होता लोकसभेचा पाच वर्षाचा कार्यकाल असतो आणि तरीसुद्धा जर हा पाच वर्षचा पिरियड पूर्ण व्हायच्या आधी लोकसभा विसर्जित करायची असेल तर त्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला असतो आणीबाणीच्या पिरियडमध्ये संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच आणि एकाच वर्षासाठी वाढवू शकतात आणि हे कोणत्या कलमात सांगितलंय तर कलम त्र्याऐंशी पोटकलम दोनमध्ये मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे ओके हे एक्सेप्शन आपल्याला माहिती पाहिजे कारण आयोग यावरतीच प्रश्न विचारतो तर लक्षात ठेवा आणीबाणीच्या पिरियडमध्ये संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो कलम त्र्याऐंशी दोननुसार नुसार सभासदांचा कार्यकाल काय असतो तर बघा प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा लोकसभेच्या एवढाच असतो इथं राज्यसभेसारखं नाही आहे ना की दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात इथं असं नाही आहे सगळे एकदाच निवडले जातात आणि सगळे एकदाच म्हणजे ह्याचा कार्यकाल पूर्ण होतो आणि तो पाच वर्षानंतर पण जर एखाद्या सदस्याला कार्यकाल पूर्ण व्हायच्या आधीच जर राजीनामा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात कुणाकडे देतात हे तर लोकसभेच्या सभापतींकडे ते त्यांचा राजीनामा देऊ शकतात आता लोकसभेची बैठकं आणि अधिवेशनं कसे होतात तर याबद्दल आपल्या घटनेच्या पंच्याऐंशीव्या कलमामध्ये सांगितलेलं आहे या कलमानुसार बघा राष्ट्रपती हे संसदेच्या प्रत्येक सभागृहाची पाहिजे तेव्हा पाहिजे त्यावेळी ते अधिवेशन बोलवू शकतात पण इथेही तसं सांगितलं की दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं आणि गणसंख्येबद्दल सांगायचं तर सुद्धा राज्यसभाप्रमाणेच एक दशांश एवढी गणसंख्या निर्धारित करण्यात आलेली आहे लोकसभेचं कामकाज चालवण्यासाठी आता सध्याच्या सदस्य संख्येनुसार तुम्ही सांगा की एक दशांश म्हणजे किती गणसंख्या आहे सध्याच्या लोकसभेची ठीक आहे